सातारा व कोल्हापूरच्या घराण्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा शहर पोलिसांनी मुंबईमधून अटक करून साताऱ्यात आणले होते. मात्र सोमवारी त्यांची पोलीस कोठडी संपताच त्यांना सातारा जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. सातारा शहर पोलीस गुणरत्न सदावर्ते यांना घेऊन सातारा जिल्हा न्यायालयाच्या दिशेने जात असता गुणरत्न सदावर्ते यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलने कॉलर उडवत त्यांनी न्यायालयाच्या परिसरामध्ये प्रवेश केला. गुणरत्न सदावर्ते यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलने कॉलर उडवल्याचे पाहताच अनेकांच्या भोया उंचवल्या होत्या. यामुळे सातारा शहरामध्ये त्यांच्या कॉलर उडवण्याच्या घटनेची देखील चर्चा जोरदार सुरू झाली आहे. याच वेळेला गुणरत्न सदावर्ते यांनी मध्ये घोषणाबाजी करत आपला न्यायालयावर विश्वास असून हे जनता सब जानती है अशा घोषणा देखील देत त्यांनी जय भीमचा नारा देखील दिला. आणि आज मुंबईच्या माननीय न्यायालयाने आणि साताराच्या न्यायालयाने जे न्याय दिलेला आहे हे फक्त दूध का दूध पाणी का पाणी लवकरच लक्षात येईल. हे पब्लिक है सब जानती. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. वंदे मातरम भारत माता की जय. वंदे मातरम भारत माता की जय.